उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बाली यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत रसायनी विभागात तब्बल 21 कोटींच्या विकासाची कामे होणार आहेत. यातील 1 कोटी 40 लाखांचे काम वगळता सर्व कामांचा शुभारंभ आमदार महेश बाली यांच्या हस्ते करण्यात आला. लोधिवली विभाग, दुर्गामाता कॉलनी, गणेशनगर, कांबे, चांभारली, शिवनगर, मोहपाडा या वासांबे ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि वासांबे मोहपाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी फंड अंतर्गत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा झाला. रस्ते काँक्रिटीकरण, गावसभा मंडप, स्मशानभूमी, संरक्षण भिंत, उद्यान विकसित करणे, गटारांचे काँक्रिटीकरण, तलाव सुशोभीकरण, सामाजिक सभागृह बांधणे अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार महेश बाली यांच्या हस्ते झाले. दरम्यान यापैकी 1 कोटी 40 लाख निधींच्या कामाचा शुभारंभ आचारसंहितेपूर्वी होणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय असून यापुढेही या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी 1000 कोटी रुपयांचा विकास निधी केंद्र आणि महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून आणून उरण विधानसभा मतदारसंघाचा कायापलट करेन, असे आमदार महेश बाली यांनी मोहपाडा ग्रामपंचायत सभागृहात सांगितले. या सोहळ्याला तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, वासांबे विभाग अध्यक्ष सचिन तांडेल, सरपंच उमा मुंडे, उपसरपंच भूषण पारंगे सदस्य उपस्थित होते.